शिकणाऱ्या विद्यार्थिनीने पोट असल्याची तक्रार आईकडे केली आईने डॉक्टरांकडे नेल्यानंतर मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आले त्यामुळे मुलीच्या पालकांना धक्का बसलाय या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध कळमेश्वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय पीडित सोळा वर्षीय मुलगी कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते तिचे रविवारी अचानक पोट दुखायला लागले त्यामुळे मुलीला डॉक्टरांकडे नेले डॉक्टरांनी तपासणी केली व मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले मात्र आईचा विश्वास बसेना त्यामुळे तिने डॉक्टरांचा पुन्हा तपासणी करण्याची विनंती केली डॉक्टरांनी पुन्हा तपासणी करून मुलगी गर्भवती असल्याचं निदान करून पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला हे ऐकून आईला धक्का बसला मुलीला घरी आणल्यानंतर हा काय प्रकार असल्याचे तिला विचारले परंतु मुलीने काहीही बोलण्यास नकार दिला प्रियकराचे नाव सांगण्यास मुलगी तयार नव्हती आम्ही दोघांनी संमतीने शारीरिक संबंध केल्याचे सांगून प्रियकराचे नाव सांगणार नसल्याचे मुलीने आयला सांगितले सूत्राच्या माहितीनुसार मुलगी दहावीत असतानाच तिची एका युवकासोबत मैत्री झाली होती दोघांचे सूत जुळले आणि प्रेम संबंध निर्माण झाले शाळा सुटल्यानंतर भेटी वाढत एक एप्रिल रोजी दोघांनी घरी कुणी शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर दोघेही वारंवार घरी कोणी नसताना भेटत होते त्यातून मुलगी गर्भवती झाली परंतु पहिले दोन महिने मुलीच्या लक्षात आले नाही त्यानंतर गर्भवती असल्याची माहिती झाल्यानंतर ती घाबरली परंतु काय करावे कुणाला सांगावे घरी बदनामी होईल अशी भीती वाटल्याने मुलीने कुठेही वाच्यता केली नाही चार महिने झाल्यानंतर मुलीचे पोट दुखत असल्याच्या कारणावरून आईला हा प्रकार तिने सांगितला मुलीच्या आईच्या तक्रारीवरून कळमेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय